आणि आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत मराठवाड्यात केसीआर यांची तिसरी सभा आहे या सभेआधी छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्यातल्या अनेक माजी आमदार आणि अन्य नेते बी आर एसच्या गळाला लागलेत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादीचे प्रदीप सोडुंके कदीर मौलाना यांच्यासह माजी आमदार अण्णासाहेब माने संतोष माने फिरोज पटेल अभय पाटील चिकटगावकर यांच्यासह हो अनेक नेते भारत राष्ट्र समितीमध्ये दाखल होतात आज ज्या ठिकाणी केसीआर यांची सभा होणार आहे त्या सभास्थळावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी बी आर वतीने छत्रपती संभाजीनगरामध्ये जाहीर सभेचा आणि पक्ष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता की शहरातल्या जबिंदा ग्राउंडवरती जयत अशी तयारी बी आर एस पक्षाच्या वतीने झालेली आहे आपकी बार किसान सरकार म्हणत कुठंतरी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला आकर्षित करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आकर्षक अशी सजावट या ठिकाणी केलेली आहे खरं तर हे नाविन्य प्रकार सभेमधला आहे जे सजावटीचा जो प्रकार आहे आणि शहरातल्या थीक ठिकठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगरल्या अनेक मुख्य चौकामध्ये अशा प्रकारची सजावट आहे आणि साहजिकच आहे कुठेतरी असं वाटतं आहे की काही साऊथचा चित्रपट या ठिकाणी रिलीज होतो आहे काय अशा प्रकारचा भास या ठिकाणी होऊ लागलेला आहे सुंदर अशी सजावट आहे आणि सभेची जय्यत अशी तयारी या ठिकाणी झालेली आहे तत्पूर्वी आपल्याबरोबर ती बी आर एस चे नेते शंकरांना धोंडगे आहेत आपण त्यांच्याकडून काही बाबी जाणून घेऊया सभेचं खूप महत्त्व आहे की तिसरी सभा आहे पण मराठवाड्यात तिसरी सभा का म्हणजे एकाच वेळी एका ठिकाणी आणि दुसरं असं आहे की या पुढचं हो नियोजन नेमकं कसं असणार आहे संभाजीनगर हे आपली राजधानीच आहे आणि इथं ज्या काही गोष्टी समोर येतात घडतात दिसतात त्याचे परिणाम मराठवाड्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतात आणि इथल्या सभेचा एक फायदा बी आर एस पक्षाला आहे की याचा संदेश या इथल्या सभेचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर जाण्याला मदत होतो आणि पक्षवाढीला पक्षविस्ताराला ही त्याची मदत होऊ शकते कॅमरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट